चिकन घेतला का ते पाऊन किलो चिकन घेतलं आहे. त्यासाठी आपल्याला मोठे मोठे पीसेस घ्यायचे आहेत. हे बघा मी लेग पीस देते असे मोठे मोठे पीसेस घेतलेले आहेत. ठीक आहे, तर मोठे मोठे पीसेस घ्यायचे आहेत आपल्याला. इथे मी 8 ते 10 किलो चिकन घेतलं आहे. आता त्यासाठी लागणार साहित्य बघा. इथे मी घरीच बिर्याणी मसाला बनवणार आहे. त्यासाठी लागणार साहित्य बघा. इथे मी दालचिनी घेतली आहे, लवंगा घेतली आहेत, काळी मिरी, चक्री फूल, वेलची. तुमच्याकडे मसाला वेलची जावी असेल तरी तुम्ही घालू शकता, पण मला त्याचा फ्लेवर आवडत नाही म्हणून मी ते घालत नाही. तर बाकी सर्व लागणारं साहित्य बघा. अद्रक पेस्ट, धना पावडर, शहाजिरे, लाल तिखट, लाल मिरची पूड, हळद, मीठ, जिरे पावडर, कोथिंबीर आणि दही. आपण आता हे मिक्सर मधून याच्यात आपण थोडे थोडे मसाले शिल्लक ठेवायचे आहेत. बाकी सर्व मसाले मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे. आपण हे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा मी बिर्याणी मसाला तयार करून घेतलेला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये चिकन मध्ये 1 चमचा हा तयार बिर्याणी मसाला घालायचा आहे. आणि अगदी थोडस आपल्याला साईडला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर घालते, 1 ते 1.5 चमचा, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर, 1 ते 1.5 चमचा. त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक पेस्ट, 1 ते 1.5 चमचा अद्रक पेस्ट घालायचा आहे. आपल्या इथं दही घेतलंय मी, दही घालायचं आहे. अर्धी वाटी मी दही घातलं आहे. आपण याच्यामध्ये 1/2 चमचा मीठ घ्यायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हे आपल्याला सर्व हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलं आहे. मी पुन्हा हे राहिलेलं शिल्लक 1 ते 1.5 चमचा दही आहे, हे पण मी त्याच्यामध्ये घालणार आहे. हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून पुन्हा घ्यायचंय. हे पहा मी सर्व मसाले त्याला व्यवस्थित चोळून घेतले आहेत चिकनला. आता आपल्याला हे 2 ते 3 तास असंच साईडला ठेवून द्यायचं आहे. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही 2 तास ठेवले तरी चालेल, किंवा भरपूर वेळ असतं अख्खी रात्र ठेवलं तरी चालेल. मी तर 2 ते 3 तास असंच साईडला ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपण आता कांदा वगैरे असं तळून घ्यायचं आहे दम बिर्याणीसाठी. आपलं तेल चांगलं गरम झालं आहे. एकदम फक्त बारीक कांदा चिरून घेतला आहे, तो आपण आता चांगला जन्म ब्राऊन होईल चांगला ठेवून घ्यायचा आहे. तर हा कांदा दम बिर्याणीसाठी लागणार आहे. त्या दम मधून हळून चांगला एकदम कुरकुरीत ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा आपला मस्त असा खुसखुशीत आणि चांगला ब्राऊन कांदा कलर आला आहे. आपण आता हा तेल आपण काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये. हे पहा 2 ते 3 तास मी मसाला चोळून चिकन ठेवलं होतं, याला 2 ते 3 तास होऊन गेले आहेत. आता आपण दम बिर्याणीची तयारी करूया. मी 1 ते 1.5 किलोची बिर्याणी बनवत आहे. त्यासाठी मी मोठा टोप घेतला आहे. तुमची अगदी थोडीशी असेल तर तुम्ही पॅनमध्ये बनवू शकता. इथं आता मी सर्वप्रथम एक टोप घेतला आहे. इथे मी 2 चमचे तूप घालणार आहे. मी तूप थोडं वितळून घेतलेलं आहे. मी 2 ते 3 चमचे तूप घातलं आहे. थोडस अगदी फिरवून घ्यायचंय चौके. हे पहा मी तूप 2 ते 3 चमचे तूप घेतलेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये चिकनचे मसाला लावलेले पीसेस घालायचे आहेत.
पीसेस आपण अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे। हे पहा मी चिकन सर्व व्यवस्थित चिकनचे पीस व्यवस्थित पसरून ठेवले आहेत। आपण चिकनच्या खालचे मसाल्याचं पाणी शिल्लक राहिलेलं ते आपण याच्यावरती घालून घ्यायचं आहे। आपण मसाल्याचं शिल्लक पाणी ओतून घेतलं आहे। आपण त्याच्यावरती 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे। तूप मी वितळून घेतलं आहे। आता आपण ह्याच्यावरती तळून घेतलेला कांद्याचा थर द्यायचा आहे। हे पहा मस्त तळलेला कांदा मी घातलेला आहे। ओके, तुम्हाला हवे असेल तर थोडीशी कोथिंबीर पसरली तरी चालेल, नाही पसरली तरी चालेल, पण मी थोडीशी टाकते। आता आपण काय करायचंय, इथं मी गव्हाची कणिक मळून घेतली आहे। आपण हे दम बिर्याणी करणार आहे, त्यासाठी आपल्याला हा गव्हाचा गोळा आहे त्याचा लांब लचक बनवून घ्यायचा आहे। आणि आपल्याला ह्या साईडनं किनारीला लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला झाकण जे आहे ते झाकण्याच्या किनारीला लावून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने मी कणकीचा गोळा लांब करून घेत आहे। हे झाकण आहे, झाकणाला अशा पद्धतीने आपल्याला हे किनारीला घट्ट लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ह्यानी वाफ जाणार नाही आणि व्यवस्थित आपली बिर्याणी तयार होईल। हे पहा अशा पद्धतीने मी व्यवस्थित ही कणिक लावून घेतलेली आहे। आता आपण चला भात शिजायला घालूया तांदळाचा। इथं पाणी आपलं चांगलं कडकडीत उकळलेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, वेलची, चक्री फूल, 4 ते 5 लवंगा, 5 ते 6 मिरे, 1 चमचाभर शहाजिरे, 2 ते 3 चमचे मीठ, आपण आता ह्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत। तांदूळ घेतले होते, पाणी उकळल्यानंतर हे सर्व मसाले घातल्यानंतर मी याच्यामध्ये तांदूळ घातले आहेत। आपल्याला जास्त नाही, 2 ते 3 मिनिटं फक्त हा तांदूळ वाफवून घ्यायचा आहे, जास्त शिजवायचा नाही आपल्याला तांदूळ। हे पहा 250 ते 250 ग्रॅम 1 किलोला कमी असा मी 1 किलो आणण्याचा नाही तांदूळ घेत आहे। हे पहा मी अख्खा बिर्याणी तांदूळ घेतला आहे बासमती, मी असाच तांदूळ वापरायचा आहे। मी आता इथे गॅस बंद करून घेणार आहे आणि तांदळाचं पाणी काढून घ्यायचं आहे आपण। हे पहा अशा पद्धतीने मी पाणी काढून घेतलं आहे। हे पहा पूर्ण सुटसुटीत आपला जास्त मी शिजवून घेतलं नाही। हे पहा आपण आता याच्यावरती अगदी आलूवर भर द्यायचा आहे। आपण हे थर देत जायचंय। आता आपण याच्यावरती हा तळलेला कांद्याचा अगदी थोडासा हलकासा थर द्यायचा आहे। पुन्हा आपण याच्यावरती भाताचा थर द्यायचाय। लक्षात घ्या, तुम्हाला जर दम बिर्याणी चांगली टेस्टी आणि सुटसुटीत बनवायची असेल तर तुम्ही अख्खा बासमती तांदूळच युज करा। दुसरा थर दिलेला आहे, त्याच्यावरती पण मी पुन्हा अगदी तळलेला पातळ कांद्याचा थर देणार आहे। आता आपण हा तिसरा थर द्यायचा आहे।
शिल्लपा मी 3 ते 4 थर दिले आहेत. आता मी पुन्हा हा तळाला शिल्लक कांदा आहे तो ह्याच्यावरती थोड देणार आहे. अशा पद्धतीने आपली दम बिर्याणी केली बनवली खूप टेस्टी आणि चविष्ट लागते. आता त्याच्यावरती आपली बारीक चिरली कोथिंबीर पसरवायची आहे. बारीक चिरली कोथिंबीर पसरवूया. आपण बारीक मसाला बनवून घेतला होता ते अगदी थोडस हलकासा शितळायचा आहे याच्यावरती म्हणजे खूप फ्लेवर खूप छान येतो आणि टेस्ट खूप छान येते. आपण याच्यावरती 2 चमचे तूप सोडून घ्यायचं आहे. तांदळाचं पाणी मी साईडला काढून ठेवलं होतं. त्यातलं 2 ते 3 चमचे आपल्याला थोडस शितळायचं आहे याच्यावरती. आता गॅस चालू करायचा आहे आणि 10 ते 12 मिनिटं कमी अशावरती ठेवायचं आपल्याला. हे मी कणिक लावून घेते अशा पद्धतीने झाकणाला. हे झाकण आपण याच्यावरती घट्ट झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपली वाफ जाता कामा नये. त्याच्यामुळे हे घट्ट झाकायचं आहे म्हणजे आपल्याची चांगली दम बिर्याणी तयार होईल. 10 ते 12 मिनिटं असंच ठेवून द्यायचंय. नंतर आपल्याला अशा पद्धतीने लोखंडी तवा तुमच्याकडे असेल तर लोखंडी तवा घ्यायचा आहे आणि साईडला मिडियम गॅसवरती आपल्याला पुन्हा 15 मिनिटं हे बिर्याणी दमवण्यासाठी ठेवून द्यायची आहे. सुरुवातीला आपल्याला 10 ते 12 मिनिटं अशीच कमी आचेवरती ठेवून द्यायची. 10 ते 12 मिनिटं झाल्यानंतर लोखंडी तवा गरम करून त्याच्यावरती अर्धा गॅस ठेवायचा आहे. कमी नाही फुली नाही अर्ध्या गॅसवरती 15 ते 20 मिनिटं आपण त्याच्यावरती ठेवून द्यायची आहे तव्यावरती. अशा पद्धतीने आपल्याला दम बिर्याणी बनवण्यासाठी मी ठेवून दिली आहे.